माणसाच्या आयुष्यातला सर्वात उत्तम काळ कोणता असं जर विचारलं तर तुम्ही पटकन सांगाल, अर्थातच कॉलेज डेज, आणि त्यातही जर हॉस्टेल असेल तर मग काय, सोने पे सुहागाच. मित्रांसोबत घालवलेला तो वेळ, अभ्यासाच्या नावाखाली केलेली संपूर्ण मजा ही प्रत्येक माणसानी आयुष्यात एकदा तरी अनुभवली पाहिजेच. वेल, जर तुम्ही या सर्व गोष्टी अनुभवल्या नसतील तर त्याचा आस्वाद घेऊन एक नवीन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे हॉस्टेल डेज. नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं. ते कुणाल गांजावाला अशा बऱ्याच गायकांनी या सिनेमासाठी गाणी गायलीत. कलाकारांसोबत यांनीही इथे हजेरी लावली होती. त्यावेळी या सर्वांनी या विषया संदर्भातल्या त्यांच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. ही फिल्म ची प्रेमाईस आहे की हॉस्टेल डेज मध्ये काय काय होतं, काय मजा होते, म्हणजे काय धवाल मस्ती होते, काय काय म्हणजे कॅरेक्टर्स असतात, टेन्शन पण असतं, धवाल मस्ती पण असते, आणि त्या हिशोबाने गाणी पण त्या फ्लेवरचे 90s फ्लेवरचा आहे. अतिशय आठवणी तुमच्यातल्या जागा करून देणारी फिल्म आहे. फिल्ममध्ये माझा लुक प्रचंड वेगळा आहे. फिल्मचं म्युझिक, फिल्मचा फील, फील टोन पूर्ण वेगळा आहे. आणि आय एम रिली लुकिंग फॉर टू हॉस्टेल डेज. तुम्ही पण लवकरच हॉस्टेल डेज तुमच्या भेटीला येतो. सो नॉस्टेलजिया बघण्याकरता तयार राहा. नाईन्टीज म्हटलं की म्युझिक, कारण 90s दशकात म्युझिक जे काय हवी होतं सगळ्यांना. आणि मला वाटतं की इथे बसलेल्या सगळ्या लोकांचं कोणाशी काहीतरी 90s कनेक्ट आहे. तो 90s म्हटलं की म्युझिक आणि हॉस्टेल लाईफ ही अशी लाईफ असते की प्रत्येकाच्या आयुष्यात. मी स्वतः कधी आयुष्यात हॉस्टेलला राहिलो नाही. ओके. पण मी कायम कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलमध्ये पडीक असायचो. अच्छा. त्यामुळे मला माहिती, मी खूप जवळून ती लाईफ पाहिली आहे. आणि आतापर्यंत कॉलेज आणि याच्यात खूप सिनेमे बनले, पण हॉस्टेलवरती मला वाटतं हा पहिलाच सिनेमा असेल. आणि 90s काय होतं ना की सडनली खूप प्रायव्हेट कॉलेजेस सुरू झाले, पण ते सुरू झालं आणि मग इट ऑल स्टार्टेड डोनेशन सीट्स, मॅनेजमेंट कोटा, पेमेंट सीट्स. तर असं साताऱ्यातल्या हॉस्टेलमध्ये अचानकपणे इकडून तिकडून डोनेशन सीट्स आणि सगळं घेऊन मुलं मुली आली. ओके. शिकायला. आणि मग तिकडे ते आल्यानंतर काय धमाल झाली. फिल्म इज अबाउट ज्यावेळेस स्क्रिप्ट माझ्यासमोर आली की हॉस्टेल डेज म्हणून, ऍक्च्युली मी सुद्धा 1995 हॉस्टेल राहिलेला एक विद्यार्थी आहे. आणि खूप मजा आली त्या हॉस्टेलला आणि ती स्क्रिप्ट पाहून मी माझ्या त्या लाईफमध्ये गेलो. मी आणि मी फर्स्ट मीटिंगमध्येच मी या चित्रपटाकरता हो म्हणलं. मी जस्ट अमेझिंग. अजय नाईक, आता मी हे दुसरं फिल्म आहे माझं जिथे मी त्याच्यासाठी गायलं आहे. आणि लग्न करावे पाहून त्या फिल्ममध्ये पण मला खूप म्हणजे मजा आलेली गाणं करताना. आणि हे गाणं करताना पण म्हणजे इट वॉज अ लवली सॉन्ग. इट मेड मी एन्जॉय माय सेल्फ. म्हणजे हॉस्टेल लाईफ आता 60s असो, 70s असो, 80s 90s, हॉस्टेल लाईफ इज हॉस्टेल लाईफ. इवन 20-30 पण हॉस्टेल लाईफ झाली तर ती प्रेमाईस तीच असणार, पण टेक्नॉलॉजी चेंजेस म्हणजे लुक चेंज होतो फिल्मचा. 60s वेगळा असायचं इस्टमॅन कलर 70s, आणि 90s इट वॉज अ न्यू इरा. तर तो कलर आहे गाण्यात. म्यूजिक के बारे में अगर कहा जाए, मेलेडी आप लोगों ने सुना अभी जस्ट नाउ कि अजय ने जिस तरह के मेलेडी बनाया, ये हमें वो सब दिन याद दिला दिया था ऑन द स्टूडियो जिस दिन हमने रिकॉर्ड किया था गाना. और मैं गाना गाते ही बोला था कि ये गाना तेरा हिट होगा. गाना क्या बोलूँ मैं, गा के मेरे को इतना अच्छा लगा था. मैं उसी समय उस गाने को मैं अपने मोबाइल पर लेके गया घर और जाके सुनता रहा. मेरे को इतना तसल्ली हुई वो गाना गा के. तो एक सिंगर जब उनको गाना सुनने के बाद जब खुशी होती है, गाने के बाद जब खुशी होती है कि भाई बड़ा मधुर गीत है, क्या मज़ा आ गया गाना गा के, तो ज़रूर लोगों को ये अच्छा लगने में बाउंड हो जाता है. अच्छा लगेगा ही, लोग खुद एंजॉय कर ले तो लोग एंजॉय कर ले. तर
असा हा हॉस्टेल डेज लवकरच आपल्या भेटीला येतोय. या टीमला माय बोलीकडून ऑल द बेस्ट.